आज जागतिक कामगार दिन, कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्र दिन, संयुक्त महाराष्ट्र व्हावा, मराठी भाषिकांचा महाराष्ट्र दिन व्हावा यासाठी अनेक महामानवांनी संघर्ष केला आणि त्यातून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र दिन आज आहे. महाराष्ट्र दिनाच्या देखील आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जागतिक कामगार दिन मोठ्या आनंदाने उत्साहाने भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये अनेक भागामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. पण या कामगार दिन साजरा करण्याच्या पाठीमागं आपण कामगारांचे प्रश्न, कामगारांच्या समस्या, त्यावरच्या उपाययोजना, त्या पाठीमागची कारणमीमांसा आणि कामगारांसाठी ज्या ज्या महामानवांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या त्या महामानवाच्या, विशेषतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगारविषयक कार्य याबद्दल जाणून घेऊया. कार्ल मार्क्स हा जगातील कामगारांच्या बाजूने, उपेक्षिताच्या बाजूने, कर्मचाऱ्यांच्या बाजूने लढणारा एक महापुरुष. समाजामध्ये दोन वर्ग असतात त्याचं मत होतं, आहेरे आणि नाहिरे, भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग. त्या कामगारांच्या व्यथा आणि वेदना कार्ल मार्क्सने जाणून घेतल्या आणि त्यांनी कामगारांच्या हक्काधिकारासाठी लढा दिला. त्याचं कार्य जागतिक स्तरावरचं आहे. त्याच पद्धतीनं दुसरा महामानव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी विविध क्षेत्रामध्ये काम केलं. ते राजनेता होते, ते इतिहासतज्ज्ञ होते, तसेच ते संपादक होते, पत्रकार होते, शिक्षणतज्ज्ञ होते, ते धर्मशास्त्राचे अभ्यासक होते, ते घटनातज्ज्ञ होते, ते जलतज्ज्ञ होते, कृषीतज्ज्ञ होते आणि त्याच पद्धतीनं ते कामगारांच्या प्रश्नाचेसुद्धा मोठे अभ्यासक होते. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार यांचं अतूट नातं आहे. ज्या पद्धतीनं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती तरलेली नसून कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजे कामगारामुळं आज शहरातल्या लोकांना अन्नधान्य मिळतं, कामगारामुळं मोठ्या इमारती उभ्या राहतात, कामगारामुळं रस्ते तयार होतात, कामगारामुळं मेट्रो निर्माण झाली, कामगारामुळे मोठमोठे प्रकल्प पूर्णत्वात जातात. प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगार आहेत म्हणून नवनिर्मिती आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात की पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती तरलेली असून ती श्रमकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. पण तो श्रमकर्त्यांचा तळहाताला मात्र त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याच्या श्रमाला दाम मिळाला पाहिजे, त्याच्या कामाला दाम मिळाला पाहिजे, त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. यासाठी कायद्याच्या पद्धतीनं आणि संविधानिक पद्धतीनं लोकशाही मार्गाने जो खऱ्या अर्थानं संघर्ष केला तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. नंतरच्या काळामध्ये ते मजूर मंत्री झाले, कायदा मंत्री झाले, घटनातज्ज्ञ झाले. पण सुरुवातीला त्यांचा जो राजकीय पक्ष आहे तो स्वतंत्र मजूर पक्ष आहे, लेबर पार्टी. म्हणजे या त्यांच्या पक्षाच्या नावावरूनच त्यांचं धोरण लक्षात येईल की ते कामगारांसाठी काम करत होते, कामगारांच्या प्रश्नासाठी लढत होते. आणि म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केली 1936 आणि त्यानंतर त्यांनी जो धडाका आपल्या देशात सुरू केला कामगारांच्या हक्काधिकारासाठी मोठा लढा दिला त्याचाच एक भाग म्हणजे 1938 नाशिक जिल्ह्यातील मनमाड या ठिकाणी एक कामगार परिषदेचं आयोजन केलं. त्या कामगार परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या प्रसंगी केलेलं भाषण अत्यंत महत्त्वपूर्ण भाषण आहे, अत्यंत उपयुक्त भाषण आहे आणि अत्यंत दिशादर्शक भाषण आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कामगारांचे शत्रू कोण, तर भांडवलशाही आणि सनातनी व्यवस्था, प्रतिगामी शक्ती या नेहमी कामगारांचे शत्रू असतात. आणि ज्यावेळेस प्रतिगामी शक्ती आणि भांडवलशाही हातात हात घालतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांचं शोषण होतं. म्हणून भांडवलशाही आणि प्रतिगामी शक्ती उद्ध्वस्त केल्याशिवाय कामगारांना त्यांचे हक्काधिकार मिळणार नाहीत अशा पद्धतीचं अचूक विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर ते 1942 ते 1946 या दरम्यान ब्रिटिश काळामध्ये मजूर मंत्री होते. मजूर मंत्री असताना त्यांनी अनेक कायदे केले मजुरांसाठी, कामगारांसाठी.
कामगारांना हक्काधिकार मिळाले पाहिजेत, त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना विश्रांती मिळाली पाहिजे, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्यांना सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत. पूर्वी सुट्ट्या प्रकारच नव्हता, साप्ताहिक सुट्टी आली. साप्ताहिक सुट्टीची योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळं, तत्पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मानलं ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, कबीर आणि बुद्ध. त्यातले महात्मा ज्योतिराव फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं, तसेच त्यांनी कामगारांसाठी देखील काम केलं. भारतातली पहिली कामगारांची संघटना महात्मा फुलेंनी काढली आणि नारायण मेघाजी लोखंडे कामगार संघटनेचे अध्यक्ष होते. नारायण मेघाजी लोखंडे यांनी देखील कामगारांच्यासाठी खूप मोठं काम केलं. तर तीच तोच वारसा मोठ्या ताकदीनं आणि कायद्याच्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चालवला. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कामगारांना 10 तास नव्हे 8 तास काम दिलं पाहिजे. आज आपण पाहतो की संघटित क्षेत्रामध्ये आणि असंघटित क्षेत्रामध्ये कामगारांना 8 तास कामाचे आहेत. मग तो वर्ग 1 अधिकारी असेल, वर्ग 2 असेल, वर्ग 3 असेल, किंवा तृतीय श्रेणी कर्मचारी असतील, किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील, किंवा असंघटित क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहतो मजुरांना सुद्धा फक्त 8 तास काम दिलं जातं. पूर्वी 10 तास, 12 तास, 15 तास अनियंत्रितपणे कामगारांचं शोषण होतं. पण आज कामगारांच्या तासिका ठरलेल्या आहेत. 8 तासापेक्षा जास्त आपल्याला त्यांच्याकडून काम करून घेता येणार नाही, अशा पद्धतीची तरतूद झाली. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. कामगारांना अपघात झाला तर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, म्हणजे विमा मिळाला पाहिजे. त्यांना रजा मिळाली पाहिजे, पगारी रजा, बिनपगारी नव्हे. त्यांना देखील कुटुंब आहे, त्यांना देखील व्यक्तिगत जीवन आहे, त्यासाठी त्यांच्या व्यक्तिगत जीवनासाठी सुद्धा त्यांना पगारी रजा पाहिजे. पगारी रजेची तरतूद पुढे कामगारांसाठी झाली, त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. आज आपण पाहतो की समान वेतन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग कर्मचारी पुरुष असेल, स्त्री असेल, तृतीयपंथी असेल, प्रत्येकाला समान वेतन मिळालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कलम 14-15 जात, धर्म, पंत, प्रांत, भाषा आणि लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही, लिंगभेद करता येणार नाही आपल्याला. मग पुरुष कर्मचारी असेल किंवा स्त्री कर्मचारी असेल, सर्वांना समान वेतन, आणि याची तरतूद संविधानातील आर्टिकल 39 घटनेतील कलम 39 बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे की स्त्री आणि पुरुष असतील त्यांना समान वेतन. म्हणजे वेतनामध्ये भिन्नता, वेतनामध्ये विषमता करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही. समान वेतनाची तरतूद देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि तो संविधानिक अधिकार आपल्याला दिलेला आहे. आणखीन महत्त्वाची तरतूद म्हणजे आपल्याकडे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी कुठं करायची, आपल्याला कसं माहिती होणार कुठं काय जागा निघलेत, कुठं व्हॅकन्सी आहे, कुठं आपल्याला नोकरी मिळू शकते. आता जनसंपर्काची साधनं आहे ती सोशल मीडिया आहे. आता अनेक जाहिराती येतात, वर्तमानपत्र आहे, टी व्ही चॅनल्स आहेत, पण त्या काळामध्ये अशा सुविधा नव्हत्या. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना आपण ऐकून असाल, राष्ट्रीय सेवा योजना, सरकारची राष्ट्रीय सेवा योजना आहे, त्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणतात. तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळं, शिफारसीमुळं आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळं झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पूर्वी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, आजही आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, म्हणजे सेवा योजना. सेवा योजना म्हणजे नोकरीसाठी आपण तिथं नोंदणी करून ठेवायची आणि मग आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कार्यालयाकडून त्यांना ऑर्डर येणार, म्हणजे नियुक्तीपत्र येणार. तर ती राष्ट्रीय सेवा योजना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळं झालेली आहे. आणि त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमुळं आपल्या देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आल्यामुळं प्रत्येकाला नोकरी मिळायला लागली, नोकरीची खात्री निर्माण झाली, नोकरीसाठी वनवन भटकायची पद्धत जी होती ती थांबली. एखादा उमेदवार प्रत्येक कार्यालयात जाऊन नोकरीची चौकशी करू शकणार नाही, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जाऊन चौकशी करू शकणार नाही, तर तो काय करू शकेल, तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे पाठपुरावा करेल किंवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज
त्यांना ऑर्डर पाठवेल, नियुक्तीपत्र देईल, अशी तरतूद आपल्या देशामध्ये झाली. हे खूप मोठं काम आहे त्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये एम्प्लॉयड एक्सचेंजची स्थापना करून कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक दालन खुलं करून दिलं. कामगारांच्या हक्काधिकारासाठी अनेक तरतुदी झाल्या. खाण कामगार विशेषतः अस्पृश्यांनासुद्धा सार्वजनिक कामावरती घेतलं पाहिजे. तो अस्पृश्यांचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. आणि म्हणून त्यासाठी घटनेतील कलम क्रमांक 17 काय तरतूद आहे, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये तुम्हाला अस्पृश्यता पाळता येणार नाही. अस्पृश्यतेच्या विरोधात संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 17 तरतूद केलेली आहे. म्हणजे हे अस्पृश्यता संपून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा कामगार म्हणून अस्पृश्यांना संधी देता येईल याची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठपुराव्यामुळे झालेली आहे. महिलांना आज प्रसूती रजा येत्या, त्यापूर्वी नव्हत्या. महिला कामगारांचं हित जोपासलं जात नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांनी पाठपुरावा करून महिलांना प्रसूती रजा मिळाली पाहिजे आणि ती रजा पगारी रजा मिळाली पाहिजे, म्हणजे महिला कामगारांचं हित जोपासणारे पाठपुरावा आणि कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी केले. महिलांसाठी सुरक्षितता कामाच्या ठिकाणी, विशेषतः महिलांच्या लहान बाळाची काळजी घेण्यासाठी देखील तरतूद केली पाहिजे, यासाठी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी पाठपुरावा केलेला आहे. कामगारांना विश्रांती मिळावी, कामगारांना आठवडी रजा मिळावी, आठवड्याला सुट्टी मिळावी, कामगारांना पगारी रजा मिळाव्यात, कामगारांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कामगारांना सेवानिवृत्तीनंतर वेतन मिळालं पाहिजे, कामगारांना संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या हक्काधिकाराचं रक्षण झालं पाहिजे, अशा अनेक तरतुदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या. समान वेतन ही देखील तरतूद घटनेतील कलम क्रमांक 39 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. समान संधी सार्वजनिक सेवामध्ये समान संधी कलम 15-16 आर्टिकल 15-16 आणि 14 यानुसार जात, धर्म, पंत, प्रांत, भाषा, लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही. समजा कामगार वेस्ट बंगालचा आहे, पश्चिम बंगालचा, तो पुण्यात नोकरीसाठी आला, त्याला देखील इथं नोकरी मिळाली पाहिजे. पुण्याचा कामगार दिल्लीला गेला, दिल्लीचा कामगार केरळला जात असेल, तर या देशात प्रत्येक ठिकाणी तो कुठल्याही भाषेचा असेल, भाषिक असेल, तो कन्नड भाषिक असेल, तमिळ भाषिक असेल, बंगाली किंवा मराठी भाषिक असेल, तो कुठल्याही जातीधर्माचा पंथाचा असेल पण तो भारतीय नागरिक असेल, तर त्याला काम मिळालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. ही तरतूद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून कामगारांच्या सुट्टीसाठी, हक्काधिकारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला. मजूर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. मजूर मंत्री असताना त्यांनी कायदे केले. मजूर मंत्री पदानंतर देखील त्यावेळेस ते घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. घटनेमध्ये देखील तसं त्यांनी प्रोव्हिजन केलं. त्यानंतर ते कायदा मंत्री होते. कायदा मंत्री असतानाच्या काळात देखील त्यांनी खूप मोठं काम भारतीय कामगारांसाठी केलेलं आहे. म्हणून आज भारतीय कामगारांना जे अनेक हक्काधिकार मिळालेले आहेत त्याचं श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. पण वर्तमान स्थिती भयावह आहे. आपल्या देशातील अनेक उद्योगाचं, सरकारी उद्योगाचं खाजगीकरण होत आहे आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण बंधनकारक नाही. म्हणून आरक्षण जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं आहे, आरक्षण म्हणजे काय, याचा अर्थ काय, रिप्रेझेंटेशन, म्हणजे प्रत्येक समुदायाला त्याचं रिप्रेझेंटेशन करण्याचा अधिकार. रिझर्वेशन मीन्स रिप्रेझेंटेशन, म्हणजे प्रतिनिधित्व. प्रत्येक समुदायाला त्याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. जातीवरून, धर्मावरून किंवा पंथावरून, प्रांतावरून तुमचा अधिकार डावलता येणार नाही. तर प्राप्त प्रतिनिधित्व समुदायाला मिळालं पाहिजे म्हणजे आरक्षण. घटनेतील कलम 340, 41, 42 हे कामगार हा अधिकार या देशातल्या शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स आणि ओबीसींचा देखील आहे. म्हणून ओबीसी वर्गाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्सला त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतील कलम क्रमांक 340, 41, 42 आणि त्यांचं प्रोटेक्शन देखील संविधानात्मक पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. अशा या कामगारांसाठी आपल्या विद्वत्तेचा, ज्ञानाचा,
आणि कार्यकर्तृत्वाचा उपयोग करणारे आणि आपली सगळी प्रतिष्ठा पद कामगारांच्या हितासाठी समर्पित करणारे पणाला लावणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार कामगार कायदा कामगारांचं हित यांचा अतूट संबंध आहे. कामगार दिनानिमित्तानं कामगारांना शुभेच्छा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.